आज आपल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा साकसे इथे आज आपण एक आगळावेगळा कार्यक्रम करतो, कारण आज 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आज आपण शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. खरं तर आज आपण एक वेगळाच कार्यक्रम राबवला होता, कारण शिक्षक दिन म्हटल्यावरती एक दिवस शिक्षकांना थोडंसं विश्रांती म्हणूया किंवा त्यांच्यापेक्षाही आमची मुलं किती शिकलीत, मुलांना काय येतं, त्यासाठी आम्ही स्पेशल ह्यावर्षी एका 10वीच्या मुलांना शिक्षक बनवलं होतं. त्याच्यातल्या काही 7वीच्या, काही 8वीच्या, काही 9वीची मुलं होती. खऱ्या अर्थाने की काही जी स्कॉलर मुलं आहेत, आता बऱ्याचशा मुलींचं 75 पाठीपाठ आहेत, काही मुलं एक्सिलेंट इंग्लिश वाचतात, तर अशा मुलांना स्पेशली नेमणुका दिल्या होत्या की त्यांनी आज 5 सप्टेंबरला शिक्षकाचं काम करावं आणि अतिशय सुंदररित्या पूर्ण शाळेची मॅनेजमेंट याच्यापासून ते सगळं कुणपर्यंतची सगळी कामं करून त्यांनी उत्तमरित्या शाळा सांभाळली. आमची सगळी शिक्षक, आमचे मुख्याध्यापक, आमचे सगळे सहकारी आम्ही लक्ष ठेवून होतो कुठेही दिवसभरात गालबोट लागलं नाही, अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम साजरा झालेला आहे. तर अशाच प्रकारे भविष्यामध्ये, कारण शिक्षकाविषयी म्हणतो जातं, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पितो ना तो अन्यायावेळी पेटून उठतो, तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही असं म्हणतात. म्हणूनच जे शिक्षण आहे, शिक्षण सतत घेतलं पाहिजे. असं म्हणतात की मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो आणि तसंच असलं पाहिजे, कारण शिक्षण हे विश्व जेवढं मोठं आहे, शिक्षणाची व्याख्याच अजूनही कुणाला करता नाही आली. जे कंटिन्यू चालणारी जी काही एज्युकेशन प्रोसेस आहे त्याला आपण शिक्षण म्हणतो, नाही का? कारण गुरु आज शिक्षक म्हटलं की गुरु आणि शिक्षकाचं नातं, म्हणजे शिक्षक हे गुरुच, त्यांचं नातं एक वेगळं असतं. विद्यार्थ्यांनी गुरु, विद्यार्थ्यांनी शिक्षक अशी जी नाती आहेत, ही नाती खरं टिकली पाहिजेत. कारण गुरुविना ज्ञान नाही, गुरुविना मान नाही, गुरुविना सन्मान नाही. जो गुरूंच्या आचरणी गेला आहे तोच विद्यार्थी, तोच एक चांगला नागरिक म्हणून नावरूपाला आहे. मग तो सचिन तेंडुलकर असतील, श्रीकृष्ण असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, किंवा अजूनही साने गुरुजी असतील, अशी बरीचशी नावं आहेत की जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गुरूंमुळे, विद्येमुळे, ज्ञानामुळे मोठी झालेली आहेत. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्त्व आजच्या दिनाने आपल्याला अजूनही वाढतं. मी सगळ्या मुलांचे आभार व्यक्त करतो, त्यांचे स्पेशली आपण नंतर सत्कार करणारच आहोत, कारण भविष्यामध्ये मुलांना तुम्हालाही अशा प्रकारच्या अनेक भूमिका कराव्या लागणार आहेत. तुम्हाला मी नेहमी सांगतो की तुमच्या शाळेमध्ये पुढे पुढे राहायला शिकलं पाहिजे, मग तो खेळ असू द्या, शिक्षण असू द्या, कल्चरल प्रोग्राम असू द्या किंवा अजून कोणत्या ॲक्टिव्हिटीज असतील, त्या सगळ्यामध्ये पुढे पुढे राहायला शिकले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शिक्षणाबरोबर संस्कारही तसेच, तर आपण शिस्तही म्हणतो, शिस्त आणि संस्कार यांचा जर संगम असेल, शिक्षण संस्कार आणि शिस्त हा त्रिवेणी जर संगम असेल ना, तर खऱ्या अर्थाने शिक्षण पण असं शोभून दिसतं, खुलतं, नाही का? तर अशा प्रकारचे हा शिक्षक दिन आपण असं ते सांगा याच्याने साजरा केला. मी सगळ्या शिक्षकांना, हायस्कूलच्या शिक्षकांचे विजय सर, चौधरी सर, मॅडम भोये सर, मुर्मे सर, सगळ्यांना धन्यवाद देईन की आमची मुलं अतिशय चांगल्या रीतीने वाटचाल करत आहेत. आणि सगळ्यांना सांगतो अजूनही, सुट्टी लागते उद्यापासून, तुम्हाला वाचायचे आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण आज शिक्षक दिनी माझा एक मंत्र आहे, तो नेहमीच मी सांगेन की वाचाल तर वाचाल, तुम्ही सतत वाचले पाहिजे, चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, क्रमित पुस्तकं वाचली पाहिजेत, इंग्रजी वाचली पाहिजे, हिंदीच्या पोईम शिकल्या पाहिजेत. बऱ्याचशा मुलांनी मी शिकवलेल्या काही चांगल्या कविता करून दाखवल्या, सध्याच्या मुलांनी काहींनी गाऊन दाखवल्या, म्हणजे तुम्हाला कविता करता येतात, म्हणजे तुम्हाला वाचन लेखन येतं. तर भविष्यात हा उपक्रम मी राबवू, मी अशा दिन एवढंच बोलतो आणि सगळ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. असे दोन शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.